केंद्र सरकारकडून कांदा साठवणुकीला मर्यादा घालण्यात आली आहे. कांद्याचे दर आटोक्यात आणण्यासाठी केंद्र सरकारनं निर्णय घेतलाय. मोठ्या व्यापाऱ्यांना 25 मेट्रिक टन पर्यंत कांदा साठवता येणार आहे, तर किरकोळ व्यापाऱ्यांना 5 मेट्रिक टन कांदा साठवता येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरात वाढ होत असल्यानं केंद्रानं हा निर्णय घेतलाय. देशात सध्या कांद्याचे दर 100 रुपये किलोच्या वर गेलेत. कांदा उत्पादक राज्य महाराष्ट्र, कर्नाटक आणि मध्य प्रदेशामध्ये झालेल्या पावसामुळे उन्हाळी कांदा खराब झालाय. त्यातच लाल कांदा बाजारात येण्यास अजूनही काही दिवस शिल्लक आहेत, त्यामुळे ही दरवाढ झाल्याचं दिसून येत आहे. यावरती उपाय म्हणून केंद्र सरकारच्या वतीने कांदा आयातीचा निर्णय घेण्यात आलाय. त्यातच आता कांदा साठवणुकीवरती ही मर्यादा घालण्यात आली आहे. केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या वतीनं यासंबंधीचे आदेश जारी करण्यात आले. त्यानुसार आता किरकोळ विक्रेत्यांसाठी साठा मर्यादा 5 टन निश्चित करण्यात आली आहे, तर घाऊक विक्रेत्यांसाठी 25 टन साठा मर्यादा ठेवण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे कांद्याचे दर नियंत्रणात राहण्यास मदत मिळेल असा अंदाज ग्राहक व्यवहार मंत्रालयाने व्यक्त केलाय. कांदा दर नियंत्रणात राहण्यासाठी केंद्राच्या वतीने करण्यात आलेले उपाय पाहूयात ग्राफिकच्या माध्यमातून. कांदा निर्यातीवरती बंदी, कांदा आयात करण्याचा निर्णय, व्यापाऱ्यांवरती साठा मर्यादा, किरकोळ विक्रेत्यांसाठी 5 टन साठा मर्यादा, घाऊक विक्रेत्यांसाठी 25 टन साठा मर्यादा, इजिप्तहून 6,090 टन कांदा आयातीची ऑर्डर, तुर्कीहून 11,000 टन कांदा आयातीची ऑर्डर, इजिप्तचा कांदा भारतात दाखल, तुर्कीचा कांदा पुढील महिन्यामध्ये दाखल होणार. बाजारात कमी पुरवठ्यामुळे कांद्याच्या किमतीमध्ये दररोज वाढ होत आहे. महाराष्ट्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे जवळपास 2% पिकांचं नुकसान झालंय. त्यातच राज्यातील खरीपातील कांद्याच्या पेरणी क्षेत्रात मागील वर्षीच्या 97,000 हेक्टरच्या तुलनेमध्ये यंदा 43,000 हेक्टर पर्यंत घट झाली आहे, त्यामुळे यंदा उत्पादनामध्ये घट होण्याचा अंदाज आहे. मात्र आयात कांद्यामुळे थोडाफार प्रमाणामध्ये किमतीवरती नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. व्यापाऱ्यांवरती साठा मर्यादा लावली असली तरी मुळातच कांदा उपलब्ध नाही आहे, त्यामुळे त्याचा फारसा परिणाम होणार नसल्याचं व्यापारी म्हणत आहेत. एकंदरीतच लाल कांदा बाजारात येण्यास आणखी 2 ते 3 आठवड्यांचा कालावधी लागणार आहे, त्यामुळे तोपर्यंत तरी कांदा ग्राहकांना रडवणारच. ब्युरो रिपोर्ट, AM न्यूज.